नमस्कार जाहिर पुने एक दापले मी आपला लाडका जाहीर आहेरकर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं का सबस्क्राईब की नसेल तर सगळ्यात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ बनवण्याचे कारण उद्दिष्ट हेच की मी हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ चॅनल बनवला आहे त्यामुळे माझ्याकडून जी होईल जेवढी शक्य असेल तेवढी मी माहिती आपल्या चॅनलवर टाकत आहे जेणेकरून ज्यांना माहिती नसेल किंवा ज्यांना काय माहिती पाहिजे असेल ते चॅनेलवरती शोधू शकतात बघू शकतात म्हणजे विविध ठिकाणांचे माहिती बस स्थानक पुण्यातील किंवा वेळापत्रक असो किंवा कोकण दर्शन असो अष्टविनायक दर्शन तुळजापूर दर्शन असो असे निरनिरणारी माहिती मी चॅनलला टाकत असतो व येणारी माहिती मी टाकत जाईन त्यामुळे मित्रांनो तुमच्याच म्हणजे उपयुक्त जर का माहिती माझ्या चॅनेलमधून मिळाली तर माझ्या चॅनलला सार्थक्य मिळाले असे मी समजेन त्यामुळे व्हिडिओ हा फेसबुक आणि व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा आणि लाईक करा मित्रांनो आज आपण अशा वेगळ्या वेगळे विषयावर बोलण्यासाठी आलो आहोत म्हणजे मी स्वारगेट स्थानकावर काही दिवसापूर्वी गेलो तिथे पाहिली मी अटूट गर्दी होती म्हणजे कारण काय मला लक्षात नाही आलं पण मी काही लोकांशी बोललो आणि मला असं जाणवलं की त्यांच्या सांगण्यावरून की पी एम पी एलने अचानक वेळापत्रक बदलले आणि काही गाड्या बाजीराव रोडने न जाता दांडेकरपूर स्वारगेट म्हणजे इथून सुटणाऱ्या बसेस ज्या आहेत त्या दांडेकरपूर आणि डेक्कन या मार्गाने वळवल्या म्हणजे बाजीराव रोड जाणारे मोठ्या आकाराच्या बसेस अकरा, बसे अकरा मीटर लांबीच्या या बंद केल्या आणि फक्त सात मीटर लांबीच्या पुण्यादशम ह्या छोट्या बसेस या सिटीमधनं आपल्याला सोडण्यात आलेलं पाहण्यास आले त्यामुळे झालं काय गर्दी दुप्पट आणि बसेसची संख्या पडली कमी पी एम एल प्रशासनाने चार बसेस वाढवल्या पण त्यांची संख्यासुद्धा कमी पडली त्यामुळे स्वारगेट स्थानकावरच बस आल्यानंतरनं म्हणजे जी की तीस पस्तीस सीटची बस आहे ती जवळजवळ पन्नास पंचावन्न लोकांना घेऊन तुडुंब भरत होती त्यामुळे मोठ्या बसेस कमी झाल्यामुळे अचानक गर्दी तर वाढली आता मोठ्या बसेसमध्ये साधारण पन्नास साठ लोकं बसायचे छोट्या बसमध्ये तीस ते पस्तीस जणं म्हणजे प्रत्येक बसचा लोड आला हा पुनर्दर्शन बसवर त्यामुळे त्यांची फ्रिक्वेन्सी वाढली तरी लोकसंख्या वाढल्यामुळे त्या चार बसेस अपुऱ्या पडल्या त्यामुळे इतकी अतूट गर्दी झाली स्वर्गीय स्थानकावर म्हणजे पुढील सारसबाग असू अभिनव चौक असू या चौकातून म्हणजे स शिवाजीनगरकडे जाणाऱ्या पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेस ह्या बंदच झाल्या कारण लोकांना पर्यायी काही वाहतूक व्यवस्था नव्हती विनाकारण लोकांना तीस ते चाळीस रुपये देऊन पेठांमध्ये जाण्याची वेळ आली का तर पी एम पी एलच्या पुण्यदर्शन बसेस चालू होत्या पण ते इतक्या फुल व्हायच्या जर का आपण स्वर्ग स्थानकावर थांबलो तर पहिले पाच ते दहा मिनटात आपल्याला बस मिळायची व आपण उभे राहून का व्हायना आपण पी एम पी एलने प्रशासनाने जे सोय केली होती त्यामुळे आपण जात होतो पण अचानक प्रशासनाने निर्णय केला आणि मार्गावरील बसेस बंद केल्या त्यामुळे लोड आला पी एम पी एलच्या पुण्यदर्शन बसेसवर आणि लोकांना बस मिळणं अशक्य झालं लहान मुलांना स्त्रियांना तर बसमध्ये चढणंसुद्धा अशक्य झालं त्यामुळे पी एम पी एलने याच्यावर गंभीर रूपात काहीतरी उपाययोजना काढावी आणि बसेस पूर्ववत कराव्यात किंवा मोठ्या बसेस ह्या पुन्हा स्वारगेट ते छत्रपती शिवाजीनगर इथपर्यंत सोडण्यात यावे अशी मी विनंती करेन आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचबरोबर आता मला माहिती आली आहे की पी एम पीलने चार मार्गांचे बसेस पूर्ववत केलेले आहेत बाजेराव रोडवरून ते म्हणजे तुम्हाला सांगतो मी मार्केटयार्ड ते पिंपळेगुरव बस क्रमांक अकरा त्याचबरोबर मार्केटयार्ड ते कासरवाडी रेल्वे स्टेशन बस क्रमांक अकरा अ त्याचबरोबर बस क्रमांक अकरा कात्रज ते पिंपळेगुरोव ह्या बसेस बाजीराव रोडने पुन्हा पूर्ववत करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर बस क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव म्हणजे कात्रज ते चिंचवडगाव ही सारंग मार्गे येणारी बस पुन्हा बाजीराव रोडमार्गे शिवाजीनगर औंद आणि चिंचवड ह्या मार्गास्त होणार आहे त्यामुळे काही का होईना का थोडासा तरी दिलासा सध्या प्रवाशांना मिळाला आहे पण अजूनही गर्दी कमी झालेली नाही आहे त्यामुळे प्रशा, प्रशास पी एम पी एल प्रशासनाला विनंती आहे की बसेस पूर्ववत कराव्यात किंवा जर का ट्रॅफिकचा प्रश्न तुमच्यासमोर येत आहे की आता गण गणेश फेस्टिवल पण आता पुण्यात होतो आहे आणि लोकांना आता खरेदीसाठी पुण्यात जावं लागतं आहे पण पर्यायाने लोकांना रिक्षाचा वापर करावा लागतो आहे लोकांना तीस ते चाळीस रुपये जादा म्हणजे खर्च करून खिशाला कात्री मारून हा प्रवास विनाकारण करावा लागतो आहे त्यामुळे पी एम पी एल प्रशासनाने लवकरात लवकर काही उपाययोजना करून स्वारगेट ते छत्रपती शिवाजीनगरपर्यंत जाण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात किंवा अजून जसे चार बसेस वाढवल्या होत्या तशा अजून बस छोट्या या इतर डेपोवरनं स्वारगेटला वर्गीकरण करून कृपया त्यांचे म्हणजे जे दोन बस दोन मिनटाला एक बस उपलब्ध होणार होती पी एम पी एलची ती एक मिनटावर करावी आणि प्रवाशांना दिलासा द्यावा ही आपल्या खातर आग्र आग्राची विनंती मी माझ्या मा व्हिडिओ चॅनलमार्फत करत आहे त्याचबरोबर अशीच अनेक प्रकारची माहितीसाठी माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि भेटूयात अशाच आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद